आगामी कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत शनिवारी जाहीर प्रवेश करून शेकापला जोरदार झटका दिलाय. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रवेश देण्यात आला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून आणि भाजपची विकासकामं पाहता अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शेकापच्या कार्यकर्त्यांना शाल आणि पुष्पगुच्छे देऊन प्रवेश देण्यात आला. यावेळी साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल, चिडोनचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, चंद्रकांत पाटील, अशफाक दाखवे, गणेश पाटील, नरेश राजपूत, प्रवीण कोळी, हरेश कोळी, जितेंद्र कोळी, रणजित पाटील आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत म्हणाले की कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी शेकापला जोरदार झटका दिला. वातावरण आपल्या बाजूने असून कर्नाळा ग्रामपंचायत जिंकायची आहे, त्यासाठी कामाला लागा. खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आम्हाला नेहमी सांगायचं की बाणूबाईची वाडी म्हणजे आमचा बालेकिल्ला. पण आज त्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर आज शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षामधून बाणूबाईच्या वाडीतले सर्व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलेला आहे आणि म्हणून मी या सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि माननीय महेश बालदी साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपण ही ग्रामपंचायत कर्नाळा ग्रामपंचायत कुठल्याही परिस्थितीत आपण जिंकायची असा एक घोषणा म्हणजे आत्मविश्वास आपण सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि मला वाटते तुम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ग्रामपंचायतच्या भाजपमध्ये प्रवेश केलात, तुमच्या मनापासून खऱ्या अर्थानं मी या भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि माननीय महेश बालदी साहेबांचं काम मी पुन्हा नेहमी बोलतो की आम्ही कुठल्याही परिस्थितीत उरणचा आमदार महेश बालदींना बनवणारच. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.